राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत अध्यादेश काढल्यानंतर आज मनोज जरांगे रायगडावरती पोहोचलेत आणि रायगडावरती शिवरायांच्या समाधीचं ते दर्शन घेतील आज पहाटे मनोज जरांगे रायगडमध्ये दाखल झाले उद्या मनोज जरांगे त्यांच्या जालन्यामधल्या आंतरवाली सराटीतल्या घरीही जातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केलं होतं तेव्हापासून मनोज जरांगे यांनी एकदाही घराची पायरी ओलांडलेली नाहीये जोवर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण घरी जाणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आता सरकारनं आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर जरांगे यांच्या लढ्याला मोठे यश मिळालंय त्यामुळे उद्या पाच महिने तीन दिवसांनंतर मनोज जरांगे आपल्या घरी जातील दरम्यान अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच असेल अशी घोषणाही मनोज जरांगेंनी केली आहे मनोज जरांगेंच्या रायगड दौऱ्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनायक पाटील सध्या सोबत आहेत विनायक रायगडला तर पोहोचलेले आहेत मनोज पुढचा त्यांचा कार्यक्रम नेमका कसा असेल आपण पाहिलं तर मराठा आरक्षणा संदर्भामध्ये मोठं यश मिळाल्यानंतर मनोज रांगे पाटील हे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी रायगडावरती जाणारे आहेत काल रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील हे रायगडाच्या पायथ्याला पोहोचलेले आहेत आणि आज सकाळी साधारण दहा ते अकरा वाजता ते रायगडावरती जातील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ते दर्शन घेतील मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मोठी लढाई जिंकल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि यामध्ये गेल्या पाच महिन्यापासून मराण जरांगे पाटील हे आपल्या घरीसुद्धा गेलेले नाहीत आणि याच काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला होता लाखोंच्या सभा घेतल्या होत्या आंदोलन केलं होतं उपोषण केलं होतं आणि त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये शेवटचं आंदोलन असं पुकारत त्याने मुंबईच्या दिशेने कूच केली होती यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईमध्ये निघाले होते आणि शेवटी नवी मुंबईमध्ये रविवारी मराठा आंदोलक आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली आणि यामध्ये मनोज रांगे पाटलांच्या मागण्या ह्या सरकारने मान्य केलेल्या आहेत आपण जर या मागण्या पाहिल्या तर ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सुद्धा शिक्षणामध्ये सवलती देणं ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा कुणबी प्रमाणपत्रचं वाटप करणं आणि मराठा आंदोलनावरती जे महाराष्ट्रभर गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेणं अशा आधी मागण्या ज्या आहेत त्या मनोज जरंगे पाटलांच्या सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि त्यानंतर कुठेतरी सध्या मनोज जनरंगे पाटलांनी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे मात्र जोपर्यंत सरकार हे संपूर्ण मागण्यांचं कायद्यामध्ये रूपांतर करत नाही तोपर्यंत आपली लढाई सुरू जाणार असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून आज ते आज रायगडवारी गेलेले आहेत आज रायगडावरती ते छत्रपतीसमोर नतमस्तक होतील आणि त्यानंतर ते आपल्या मूळ गावी जालना ते जातील कारण गेल्या पाच महिन्यापासून आहेत ते आपल्या घरी ते गेलेले नाहीत घरच्यांना ते भेटलेले नाहीयेत धन्यवाद विनायक या सगळ्या ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट